प्रश्नावर सातत्याने भांडायचं काम आपल्याला करावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने हा आमचा ओबीसी जागृत होईल, अन्यथा होणार नाही. अमित शिंदे वर्धा, प्रफुल्ल गुल्हाने वर्धा थांबलेल्या ज्यांना ऐकल्या करता आपण उत्सुक आहात, यांना पाहुण्यांनी मतदाता हा आपला आहे आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असा संदेश सुनील भाऊंचा राहिलेला. निश्चितच सुनील भाऊंचं जे काम आहे, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाने आज या ठिकाणी पूर्व विदर्भाचा म्हणजे नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्यांचा ओबीसीचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता. याच्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या 6 जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसी समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या राज्य शासनाच्यापर्यंत पोहोचाव्या, केंद्र शासनापर्यंत पोहोचाव्या हा त्याचा मागचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या रेटून धरण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून आहे. आणि सगळ्यात प्रमुख मागणी जर कुठली असेल तर ती हीच आहे की केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना केली पाहिजे आणि त्या माध्यमातून ज्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा त्यांना वाटा सत्तेमध्ये देखील मिळावा हा उद्देश आहे. 1931 इंग्रजांच्या काळामध्ये एकदा ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली होती, त्यानंतर सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे आणि म्हणून ती जातीनिहाय जनगणना व्हावी हा आमचा त्यामध्ये मुख्य आमची मागणी आहे. आणि त्याच्याशिवाय अनेक प्रकारचे ओबीसीच्या समाजांचे मुद्दे आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत, वसतिगृहाचे मुद्दे आहेत आणि ते सगळे मुद्दे हे त्या ठिकाणी लावून धरण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो आहे.